विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन साहित्याचं वाटप करून सीबीएस न्यूज मराठीने केला पत्रकार दिन साजरा. पत्रकार दिनाचं औचित्य साधून मराठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सीबीएसएन मराठी न्यूज चॅनल नाशिक जिल्हा प्रतिनिधी रतन चौधरी यांनी जिल्हा परिषद शाळा तळपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लेखन साहित्याचं व खाऊचं वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थ्यांनीही हर्षला महाले ही होती. यावेळी आर्थिक दुर्बल घटकातील शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांना वह्या पेन सिस्पेन्सिल तसेच खाऊचं वाटप करण्यात आलं. आपलं मनोगत व्यक्त करताना न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रतन चौधरी यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं. शहरी भागापेक्षा दुर्गम ग्रामीण भागात जाऊन तेथील स्थानिक लोकांमध्ये मिसळून काम करण्यात आलं आणि आनंद प्राप्त होतो. लसीकरणाचं महत्व पटवून देत प्रतिनिधी यांनी समाज जागृती करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वच गावातील नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काशीनाथ बंगाळ, सखाराम पवार, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक महाले, पोलीस पाटील दिनकर देशमुख, शिक्षणप्रेमी शंकर महाले, ललिता महाले, सविता महाले, गिळता देशमुख, रंजना महाले, जानकी महाले, सुंदर महाले, प्रभा महाले, गिळता भोये आदी उपस्थित होते. सीबीएसएन मराठी न्यूज चॅनल आहे, त्याच्यामध्ये या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्या बातम्या असतात त्या बातम्या किंवा ज्या अडचणी असतात त्या अडचणी आपण काय करतो समाजापुढे मांडत असतो आणि त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने आता आपल्याला माहिती आहे की कोरोना आहे म्हणून आपल्या शाळा ज्या आहेत ते शाळा आता बऱ्याच ठिकाणी बंद झालेले आहेत. नाशिकला पण ते शाळा बंद झालेल्या आहेत नाशिक सारख्या ठिकाणी आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू आहेत. तर ग्रामीण भागातल्या शाळा सुरू स्टॉप करतो.